नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा वार आहे सोमवार. आज होते धुलीवंदन. मटण वगैरे काही, नॉनव्हेज काही नाही आहे, सोमवार आहे त्यामुळे. तर असो, रंग खेळून वगैरे झालेला आहे आणि त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला मी हात पण दाखवते आहे. तर आवरावर करायला घेतलेलं आहे, पार्किंग तर खूप सारं घाण झालेलं होतं. आणि आता काय आवरावर करत आहे तुम्हाला मी काय दाखवत आहे, तर रांगोळी. शिवजयंतीला रांगोळी काढलेली होती, तसंच ते वाट्या, रंग, कलर सगळं एकत्र सगळं झालेलं होतं आणि खूप सारा पसारा झालेला होता. म्हटलं चला आता आवरून घ्यावं. आज सोमवार माझा उपवास होता आणि आदल्या दिवशी म्हणजे होळीला पोळ्या वगैरे केलेल्या होता, तो थोडाफार स्वयंपाक होता. आणि म्हणजे थोडाफार मी केलेला होता, डब्बा वगैरे जाणार होता ह्यांचा, मुलं शाळेत जाणार होती, त्यामुळे सकाळी मी थोडाफार स्वयंपाक म्हणजे केलेला होता. तर आता हे रांगोळी जी होती ते सगळं बघा मिक्स झालेली दिली टाकून आणि असे डब्यामध्ये तसेच पॅकेट ठेवलेले आहेत. का सांगते ताई, नो समीक्षा रांगोळी म्हणजे ती रांगोळी घालते त्यावेळेस मग ते मिक्स होतात किंवा सांडली जाते, त्यामुळे मी त्या डब्यामध्ये रांगोळी ठेवत नाही. तर अशा पद्धतीने हे सगळं रांगोळी बघा मी ठेवत असते एका इथे टपामध्ये, पिशव्यांमध्ये असं ठेवली जाते रांगोळी, ती व्यवस्थित राहते. मी डब्यामध्ये बऱ्याच वेळा ठेवून बघितली पण ती काय होतं, सांडली जाते, माझ्याकडून सुद्धा चुकून सांडली जाते, त्यामुळे मी डब्यामध्ये ठेवत नाही. डब्यामध्ये ठेवली तर अशा बघा पॅकेटं ठेवलेली आहेत. तर इथे आता सगळी ही रांगोळी व्यवस्थित असं ठेवून दिलं. इथूनच म्हटलं चला सुरुवात करावी आवरायला, धूळ पण खूप झालेली आणि सगळा असा हा कोपरा थोडासा आवरून घेतला. तर हा डबा तुम्ही बघू शकता, या डब्यातसुद्धा बघा मी काल होळीला रांगोळी काढलेली होती आणि ती एक्स्ट्रा जी रांगोळी आहे ना, मग मी अशी टाकून देते. मग ते म्हटलं चला आता आवरूनच घ्यावं सगळं, जे त्यावेळेस खूप गडबड राहते आणि म्हटलं म्हणजे त्यावेळेस नाहीच होत. मग असं ठेवलं ना पाठीमागं काम की ते पाठीमागंच राहून जातं आणि सगळं मग आवरायचं राहतंच. तर आज म्हटलं चला आता हे आवरूनच घ्यावं. तर हे बघा हे पण ठेवून दिली रांगोळी. आणि आता यानंतर तुम्हाला मी पार्किंग दाखवते, तर येऊन खूप सारं पार्किंग घाण झालेलं आहे. तर आता बघा झाडू मारायला घेतलेलं आहे. आज होळी खेळायची म्हणून ना फक्त सकाळी पारूच फक्त काढून घेतलेलं, पाणी वगैरे अजिबात काही मारलेलं नव्हतं. म्हणजे डबल पाणी मारून होणार. सकाळी 7-7:30 वाजले की आमच्याकडे होळी खेळतात, 8 वाजेपर्यंत होळी खेळली जाते. तिथून पुढं मग दिवसभर होळीचं नाव कुणी काढायचं नाही, सकाळीच फक्त 7 ते 8 या वेळेतच खेळायचं. तर मोठी माणसं असो, लहान मुलं असो, आम्ही याच वेळेत होळी खेळतो. मग नंतर होळी खेळली तर मग ते आपलं कोरडी, म्हणजे आपलं फक्त रंग लावणे, एवढं हॅपी होळी एवढं. जास्त दंगा मस्ती जी आहे, पाणी खेळणं वगैरे, अंगावर शिंपणं हे फक्त सकाळीच होतं. त्यामुळे म्हटलं सकाळी पार्किंग नकोच आवरायला. आणि सगळ्यांच्या आंघोळ्या ही आज उशिराच झालेल्या, कोणी आंघोळ्या सकाळी लवकर केलेल्या नव्हत्या, आंघोळ्याच्या अगोदर सगळेजण होळी खेळले होते. तर पार्किंग झाडू मारला आणि बाहेरचं झाडू मारायला आलेले आहे. बघा इकडे आता बघू शकता सगळे फुगे रंगाचे एकमेकांनी एक अंगावर फेकलेले होते. आणि बघा माझ्या पाठीमागेसुद्धा एका ताईचं पार्किंग आवरायने आवरायला त्यांनी घेतलेलं आहे आणि मी सुद्धा इकडे आवरायला घेतलेलं आहे. हे सगळे आता खराट्याने झाडू घेतले बघा त्यांनी सगळे जमा केले आणि एका पिशवीत भरून ठेवणार आहे. म्हणजे कचऱ्याची गाडी आली ना ते म्हणजे टाकता येईल, त्यामुळे आता म्हणजे इकडं तिकडं टाकलं की वाऱ्यानं पुन्हा ते दारातच येणार, त्यामुळे एका पिशवीत भरून ठेवणार आहे. तर आता हे सगळे फुगे बघा मी ती कागदाची होती सगळं जमा करून कचरा एक पिशवीच केली, ते पिशवीत भरून ठेवला. आणि इकडे झाडाच्या बाजूला पण सगळ्याची रंगाची कागद पडलेली होती. आणि साहेब बघा इकडे पुढं त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेले आहेत पार्किंगमध्ये. आणि सगळं जेवण वगैरे सकाळचं सगळं कामं झालेलं आणि त्यानंतर मग आवरायला घेतलेलं होतं. हे टायमिंग होतं दुपारी 11:30-12 असेल. तर आता हे सगळं बाहेरचं झाडू मारून घेतलं. आणि डस्टबिन आहे ते पण म्हटलं रिकामं करून धुवून घ्यावं. डस्टबिनमध्ये नारळाचे केसरं वगैरे म्हणजे नाही का नारळ वगैरे सोललेला होता आपला सणाला, ते पण त्यांनी म्हणजे पूर्ण असं गच्च भरलेलं होतं. मग ते नारळाचं ते केसरं होती ते मग मी काढून घेतली, म्हटलं झाडाच्या कुंड्यात वगैरे टाकाव्यात किंवा झाडाच्या बुडाखाली टाकाव्यात म्हणून ते बाजूला काढून घेतली. आणि बाकीचा जो काही कचरा होता तो एका पिशवीमध्ये भरून घेतला. नारळ सोललेले जी काही केसरं आहेत ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना झाडांच्या कुंड्यामध्ये टाकायची, म्हणजे त्याने काय होतं ओलसरपणा राहतो झाडांना, पाणी राहतं, त्याचबरोबर खत पण होतं. त्या आपण बारीक असं टाकलं चुरून ते मातीमध्ये वगैरे किंवा थोडीशी त्याच्यावरून माती टाकायची आणि खाली असं नाही का वर पण आणि खाली पण माती असावी आणि वरून टाकायची. म्हणजे पाणी आपण ज्यावेळेस झाडांना घालतो ना तर ते त्याला ओलसरपणा राहतो उन्हाळ्याच्या दिवसात, म्हणजे झाडांच्या कुंड्या लगेच कोरड्या पडतात. जर असं नारळाचे केसरं जर झाडाच्या कुंड्यामध्ये टाकले तर त्याला ओलसरपणा राहतो. आता बघा केलेलं आहे मोटर चालू, पाईप जोडलेला आहे आणि पूर्ण असं आता उंबरट्यापासून
हे माझं पाणी शिंपडणं असतं. पहिला उंबरठा मी पुसून घेते स्वच्छ पाण्याने. सकाळी मी लेपण जे लावलेलं होतं ते सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं होतं. आता फक्त हे पाणी मारत आहे. तर इतकं घाण झालेलं होतं, होळी खेळलेली मुलांनी वगैरे, सगळं चिखलाचे पाय वगैरे, सगळं पार्किंग घाण झालेलं होतं. म्हटलं तर चला टोटल झाडांना पाणी वगैरे, कुंड्यां म्हणजे नाही का साफसफाई सगळी करून घ्यावी. तर आता तेच चालू आहे बघा ताईनं. आणि सकाळच्या वेळेमध्ये मी ज्यावेळेस झाडांना पाणी घालते ना, त्यावेळेस मला एवढं असं पूर्ण अशी झाडं दिसत नाहीत किंवा असं सकाळचं गडबडीत सगळं पाणी मारून घेतलं जातं. आणि असं उशिरा ज्यावेळेस मी पार्किंग धुते ना, त्यावेळेस खूप वेळ देऊन मी सगळं झाडू मारून स्वच्छ पाणी शिंपडून चपला बूट झाडांना पण चांगले स्वच्छ आंघोळ घालून इकडून तिकडून सगळी स्वच्छता करून पाणी मारून घेत असते. हे पण मला बरं वाटतं जरा उशिरा पाणी मारायला. मग काय होतं, उशिरा पाणी मारलं ना दारातलं मग ते चिखल होतं, सुकत नाही आहे दिवसभर. आणि ज्यावेळेस मी 5 वाजता झाडू मारते ना पाणी, तर ते मग सुकून जातं अगदी दुपारी 12-1 वाजेपर्यंत सुकून जातं. पण आता जर 12-1 वाजता जर मी पाणी मारलं तर ते मग सुकतच नाही आहे, मुलांना खेळायला वगैरे मग दारामध्ये सगळा चिखलच होऊन जातो. हे बघा सगळं असं पाणी मारून घेतलं आणि त्यानंतर डस्टबिन सुपल्या जे काय होतं ते पण घासून घेतलं. सकाळच्या वेळेमध्ये घासते डस्टबिन वगैरे, किंवा मग कचऱ्याची गाडी ज्यावेळेस येईल त्यावेळी दुपारी वगैरे मग ते घासून घेते डस्टबिन. आणि डस्टबिन पण मी 2-3 दिवसातून स्वच्छ धुवत असते, कारण की ते आपल्यालाच बरोबर नाही वाटत सुकल्या वगैरे. तर ते तर डेली रोजचं धुतलं जातं पाणी. ज्यावेळेस मी पाईप जोडते त्यावेळेस, तर समीक्षाने बघा स्कूलचे बूट घेतले धुवायला, साबण ब्रश घेऊन ते घासत बसलेली आहे. मी सगळं पार्किंग पुसून घेतलं आता. तर यानंतर मग म्हटलं माझा उपवास आहे तर आता सगळं आवरले काम आणि भूक पण लागलेली काम आवरून झाल्यानंतर, तर मग काय उपवासाला बनवावं असा विचार करत म्हटलं चला उपवासाचे जे काही आपलं उन्हाळी काम केलेलं होतं पापड चकली वगैरे ते सगळं तळून घ्यावं आणि थोडंसं निवांत बसून खाऊन घ्यावं. आणि मग याच्याबरोबर मग खजूर वगैरे मग मी खात असते, किंवा मग दूध चहा असं मग घेते. मग उपवासाचं माझं ते होऊन जातं. तर आता बघा साबण निर्मा जे काय आपलं एक्स्ट्राचं दुपारचं काम असतं ना ते करायला घेतलेलं आहे. म्हणजे साबणा काढून ठेवल्या बॉक्समध्ये, निर्मा भरणीमध्ये भरून ठेवला. आणि आता लसूण घेतलेला आहे सोलायला, तर खूप सारा लसूण घेतला आहे आणि सगळं असं फोडून घेतला. आणि त्याला आता काय केलेलं तेल लावत आहे, तेल लावून उन्हामध्ये ठेवणार आहे. एक उन्हामध्ये 10 मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर हातावर चोळायचं आपोआप, म्हणजे त्याच्यावरची साल जी आहे ना पटकन निघून जाते. हा घरचा लसूण आहे तर अशा पद्धतीने मी सोलून घेते बघा. सगळा फोडायचा आणि त्याला तेल लावायचं, 10 मिनटं उन्हामध्ये ठेवायचं. आणि त्यानंतर हाताने अगदी हलक्या हाताने जरी चोळलं तर त्याच्यावरची पूर्ण सालपाटा निघून जातात. तर आता त्यानंतर ते उन्हामध्ये थोड्या वेळ ठेवलं आहे तर आता शेंगदाणे मी भाजायला टाकते. तर करत आहे तिळगुळाची पोळी. तर पौष्टिक अशी मुलांसाठी मी तिळगुळाची पोळ्या म्हणजे बनवते. असं मोठा असं सारण मी बनवून ठेवणार आहे. औषध शेंगदाणे घेतलेत आणि त्याच्या निम्मे असं तीळ आणि गुळ असं मिक्स सारण बनवून एक डबा भरून ठेवते. म्हणजे हवं त्यावेळेस आपल्याला ते लाडू बनवून पण देता येतात मुलांना, किंवा मग पोळ्या बनवायच्या असतील तर पोळ्यासुद्धा देता येतात. तर शेंगदाणे बारीक गॅसवर मी भाजायला टाकलेले आहेत. आलेले आहे हॉलमध्ये, टायमिंग बघू शकता, वाजलेले आहेत 4. तर आत्ता जरासं कपाट मी घेतलेलं आहे आवरायला. कपाट काही आवरणार नाही, पण आपलं जे काही रेग्युलर कपाट असतं ना, आपले डेली यूजचे कपडे, आपलं आरसा कांगवा, जे काय आपलं मेकअपचं साहित्य असतं पावडर वगैरे, ते थोडंसं क्लिपा समीक्षेच्या आलं ते सगळं थोडंसं आवरून घ्यावं म्हटलं. दुपारच्या वेळेमध्ये मोबाईल बघत बसण्यापेक्षा किंवा टी व्ही पाहत बसण्यापेक्षा असा एखादा कपाटाचा कोपरा असेल, आपल्या किचनमधला एखादा कोपरा असेल, थोडाफार आवरायला घेतला ना, खरंच सांगते ताईनो, खरंच कामाचा म्हणजे लोड कमी येतो, आपलं माइंड पण फ्रेश राहतं. म्हणजे नाही का कामामध्ये आपण गुंतल्या जातो आणि इथे नाही का थोड्याफार काय होतं, दुपारचा टायमिंग आहे, आपल्याकडे वेळ आहे, मग आपण बायकांबरोबर गप्पा मारत जातो आणि मग घरी आल्यानंतर मग घरातले पण पसारा, मग ते खूप चिडचिड होते. मग त्यापेक्षा काय करायचं, आपल्याला स्वतःला कामामध्ये गुंतवून ठेवायचं आणि ते काम करायचं. आणि ते काम झाल्यानंतर बघा इतकं छान फ्रेश वाटतं ना, हां आपण हे आवरलं, किती छान दिसतंय. कपाट आवरल्यानंतर तर प्रत्येक गृहिणीला छानच वाटतं. आणि त्यामुळे दुपारच्या वेळेत ना एखादा मी कपाट एकदम कधीच आवरायला काढत नाही, कारण की एकदम जर कपाट सगळं आवरायला काढत म्हणे ना अख्खा दिवस पुरत नाही त्याला. त्यामुळे असा वेळ भेटेल ना तेव्हा एखादा कप्पा, एखादा मुलांचा कप्पा, एखादा आता रेग्युलर डेली यूजचा कपडा कप्पा असेल किंवा माझ्या साड्या असतील असं मी आवरायला घेते. तुम्ही त्या दिवशी बघितलं मागच्या वेळेस मी माझ्या साड्यांचं आवरलेलं कपाट आवरलेलं दाखवलं तुम्हाला. आता मी रेग्युलर डेली यूजचं 2 कप्पे म्हटलं काढले तेवढंच आवरून घेतलेलं आहे. आता इकडे गॅस पण माझा चालू आहे, शेंगदाणे वगैरे भाज्या टाकलेत आणि इकडे हे सॉक्स रुमाल जे काय आपलं डेलीचं आहे ते आवरायला घेतलं आहे. त्याच्यातलं सगळं मी टाकून देणार आहे आणि थोडंफार म्हणजे नाही का टाकायचं पण असतंय आणि ठेवायचं वाटतं ठेवावं ठेवावं आणि ठेवायचं किती दिवस ठेवायचं. आणि मग असं एका दिवशी काढलं
परत ते द्यायचं टाकून. आता मुलांची शाळा पण संपत आलेली आहे, मग जुने सॉक्स ठेवलेले असतात ते दिलेले आहेत टाकून, आणि आत्ताचे पण ठेवलेले आहेत. आता पुढच्या वर्षी आता परत उन्हाळ्यात नवीन खरेदी करायची, हे पण 6 महिने ठेवायचं, परत ते द्यायचं टाकून. म्हणजे असं मी थोडंसं म्हणजे एक अदा जोड शिल्लक ठेवते, मग मुलांचं असेल ह्यांचं असेल रुमाल सॉक्स एक्स्ट्राचं ठेवते, पावसाळ्यात आपल्याला ते उपयोगी पडतात. तर असंच मग ते आवरायला घेतले बघा, इथं मुलं पण आहेत बाजूला. आणि आता हे बघा बरेच कपडे टाकून दिल्यानंतर एवढ्या कपड्यात तरी शिल्लक राहिलेले आहेत, आणि अजून आता उन्हाळ्यात परत मुलांच्या शाळेची कपड्यांची खरेदी परत होणार आहे. पण आता तरी सध्या तरी हे कपडे मी ठेवून दिलेले आहेत दादाला, म्हणजे दादाचं 8वीचं वर्ष संपत आलेलं आहे. आता तो 9वीचे क्लाससुद्धा त्याचे चालू होतील 1 तारखेपासून. तर इकडे बघा आता वॅसलीन, बॉडी लोशन, मॉइश्चरायझर, स्प्रे तर काय विचारूच नका, बॉडी स्प्रे हे ते आणि समीक्षाचं तर वेगळं, लिपस्टिक लिपबाम हे तिचं वेगळंच राहतंय, माझं वेगळंच, ह्या दोघांचं वेगळंच, हे सगळं आमचं एकत्र येतं या कप्प्यात असतं. तर पावडरचा डब्बा, गंधाच्या बाटल्या, क्लिपा हे सगळं आणि एकत्र होतं. आणि असं काढलं की त्याला पण बराच वेळ जातो आवरायला. नाही म्हटलं तरी आता हे सगळं मला आवरायला 1 तास गेलेला आहे. दोनच कप्पे मी आवरले पण माझा 1 तास गेलेला आहे ताई. तर मी तुम्हाला लाकडी कांगवा दाखवते. हा कांगवा फूड कोर्टमधून घेतला होता मला वाटतं, आणि 100 रुपयाला बसला होता, आणि घरी आणल्यानंतर वापरला तर म्हणजे ते वापरायलाच येत नाही, ते केसातच जात नाही बघा. तर ते बघा तसंच पुढं प्रत्येकाचे कांगवे असे वेगवेगळे आहेत, 5-6 कांगवे झालेले आहेत. आणि हे बघा किती साहित्य एका टोपलीमध्ये बसलेलं होतं. आता टोपलीत मी खाली असं कॅलेंडरचे, जुन्या कॅलेंडरचे कागद असतात ना, तर ते टाकलेले आहेत. कपाटात पण मी जुन्या कॅलेंडरचे कागद, पेपर वगैरे असे अंतरलेले आहेत. असे जुन्या कॅलेंडर बघा असे टाकतात दारावरती येतात बघा, काय म्हणतात असं देत वाटतात बघा ते. असं थोडंसं त्याचा कागद जाड असतो बघा, त्याला प्लॅस्टिकचं आवरण असतं थोडंसं, आणि आपण जे महालक्ष्मीचं वापरतो ना ते साधा कागद असतो, आणि जाड कागदाचं कॅलेंडर असतं ना ते असे कपाटामध्ये किंवा असे टोपल्यांमध्ये टाकायचे. छान म्हणजे ते सरकत नाही, हलत नाही इकडे तिकडे, ते व्यवस्थित मला बरं पडतं. म्हणजे मी ते कॅलेंडर वापरते असं टाकण्यासाठी टोपल्यातनी वगैरे, किंवा असं म्हणजे ह्या टोपलीतनी बरं का. तर इथे बघा कपाटात पण मी टाकलेलं आहे. तर तिथलं सगळं साहित्य व्यवस्थित असं लावून घेतलं. आणि दुसरा कप्पा आहे तो घेतलेला आहे आवरायला. इथेसुद्धा तेच कॅलेंडरचे पेजेस टाकलेले आहेत. जरा पेज कॅलेंडरचे बदलले, तिथं पहिला न्यूजपेपर होता, थोडंसं बदललं पेपर वगैरे, तर फ्रेश दिसतं, छान वाटतं. तर आता हे ते साड्या ठेवलेल्या आहेत, ज्या काही आपल्या जुन्या असतात थोड्याशा, ज्या काही आपण घालतच नाही आहे, तर त्या साड्या मी एका कप्प्यात ठेवलेल्या आहेत. तर आई वगैरे कोणी सासूला वगैरे म्हणजे गावाला वगैरे देतात बघा, शेतात पण लागतात घालायला हे, ते मग मी ते एक्स्ट्राच्या साड्या ठेवते, आल्या गेल्या देऊन टाकते. तर ही 1 9-20 साडी आहे बघा ताईनो. ही साडी मला वाटते 4000ची आहे, पण अगरबत्ती लागली होती निर्यामध्ये, अगरबत्ती लागली आहे ती दिलेली आहे टाकूनच, ती पण आता मी आईला देणार आहे गावाकडे. तर आता इथे सगळं हा बघा साड्या वगैरे सगळ्या अशा व्यवस्थित आवरून घेतलेल्या आहेत. आणि इथे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. हे बघा ब्लाऊज असे प्लेन ब्लाऊज पहिले बघा शिवले जायचे, एखाद्या प्लेन ब्लाऊज शिवून ठेवायचं, प्रत्येक साडीवर तो मॅच होत होता. आणि एक्स्ट्राचे काही असे साड्यावरचे पण ब्लाऊज तेसुद्धा इथे ठेवलेले बघा. हे 2 कप्पे माझे आवरून झालेत, बराच वेळ गेला हे आवरायला, आणि आता घेतलेलं आहे झाडू मारायला. नाही म्हटलं तरी हे कप्पे आवरल्यानंतर थोडीफार तर धूळ फरशीवर पडते, जमा होतेच. आता सगळं घर झाडू मारून घेते. सायंकाळची वेळ झाली म्हणजे सायंकाळचा हा झाडू मी मारून घेत आहे. झाडू मारून झाल्यानंतर स्वच्छ अशी फरशी पुसून घेतली. सकाळी जरी पुसलेली असली फरशी तरी मग मी संध्याकाळी थोडंफार तरी घरातला पसारा असा काढला की मग लगेच फरशी पुसून घेते, बरं वाटतं असं फरशी पण पुसल्यानंतर 2 वेळा. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा जेवढी स्वच्छता अशी ठेवल ना, असं ओलसरपणा घरामध्ये पण छान वाटतं. तर म्हणून मग पुन्हा एकदा पण फरशी पुसून घेतलेली होती. तर आता इकडे बघा शेंगदाणे आणि तीळ दोन्हीही भाजून थंड झालेलं आहे. मध्ये आधी मी शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतले आणि थंड देखील करून घेतलेलं आहे. तीळ आणि शेंगदाणे मी एकत्र बारीक करून घेते. शेंगदाणे थोडंसं एक मिक्सरचं भांडं भाजीसाठी मी काढून ठेवणार आहे बाजूला, आणि बाकीचं सगळं असं शेंगदाणे, तीळ आणि गूळ असं सारण बनवून ठेवणार आहे एका डब्यामध्ये. शेंगदाणे इतके छान मस्त असे बारीक गॅसवर भाजलेले होते, आणि थंड झाल्यानंतर ते एकदम असे कडक कुरकुरीत लागत होते ना. आणि उपवास पण होता सोमवार, तर मी 2 दिन शेंगदाणे असे म्हणजे खाल्ले. मी खाते शेंगदाणे भाजल्यानंतर, मला खूप आवडतात. आणि हे सारण वगैरे असं मी बनवून ठेवते ना, तेसुद्धा आमच्या घरात चौघांना म्हणजे आमच्या सगळ्यांना आवडतं. गुळतिळाची पोळी असेल, गुळतिळाच्या शेंगदाण्याचे लाडू असतील, तुम्हाला तर माहिती आहे तीळ गुळ आणि शेंगदाणे हे किती पौष्टिक आहे. नाही म्हटलं तरी आपली कामाची दगदग होते, कामाला जाणारे असतात, मुलं शाळेत जाणारे असतात, तर असा आहारात पौष्टिकता आपल्या असावी म्हणजे आपलं पण आरोग्य निरोगी राहतं. मी हे काय केलेलं होतं तीळ आणि शेंगदाणे
पहिल्यांदा मी असं बारीक करून घेतलं आणि नंतर म्हणजे गूळ टाकून, तर नंतर पुन्हा एकदा मी डबल मिक्सरमधून काढत आहे. पहिल्यांदा फिरून घेतलं ते थोडंसं मला जाडसर किंवा वाटत होतं आणि थोडंसं जास्त असं मिक्स झाल्यासारखं वाटत नव्हतं, म्हणून मी त्याला पुन्हा मिक्सरमधून एकदा फिरून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा ते सारण बाजूला ठेवलेलं आहे, ते तयार झालेलं आहे सारण, पण मिक्सरमधून फिरून घेतलेलं सारण थोड्या वेळ थंड करायला ठेवलेलं आहे. आता हे शिळ्या चपातीचे तुकडे मी काम करत होते दुपारी, म्हणजे त्याच वेळेस मी दुपारी हे उन्हात वाळवलेले आहेत. शिळ्या शिल्लक राहिलेल्या म्हणजे चपात्या होत्या, तर त्याला थोडंसं ऊन द्यायचं आहे ताईनं. लगेच टोपल्यातली शिळी चपाती अशी घ्यायची आणि असं मी जसं आता ही रेसिपी तुम्हाला दाखवते लगेच करायला घ्यायची नाही, तर त्याला ऊन द्यायचं आहे चांगलं 2 ते 3 तास असं कडक ऊन द्यायचं. त्याला असं कुरकुरे एकदम असं कुरकुरे जसं आपण विकत आणतो ना बाहेरचे कुरकुऱ्यासारखं, तसं कुरकुरीत पण आला पाहिजे. इतक्या चपात्या अशा वाळवायच्या आहेत, तर ते असं कडक आपण ज्यावेळेस मोडतो आहे ना, तर मी ज्यावेळेस हे तुकडे चपात्याचे मोडते आहे ना, तर जास्त असं बारीक नाही मोडायचे, तर ते बारीक जर आपण तुकडे केले तर त्याचा चुरा होईल आणि फ्राय करायला गेलं तर सगळं जळून जाईल. तर असे थोडेसे मोठे मोठे असे ठेवायचे. आणि बघा आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये ह्या चपातीचे जे काही मोठे मोठे तुकडे केलेले आहेत ना ते दिलेले आहेत टाकून. आणि आता ह्याला काय करायचं आहे, चांगलं असं परतून घ्यायचं आहे, चांगलं असे खरपूस भाजेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. ते चांगलं परत भाजतं इकडं कढईमध्ये, तोपर्यंत हे सारण मी काय करून घेते, एका डब्यामध्ये भरून घेते. डबा भरून शिल्लक राहिलेल्या सारणाच्या मी पोळ्या बनवणार आहे. तोपर्यंत इकडे बघा आपले तुकडे भाजलेले आहेत चपातीचे, शिळ्या चपातीचे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे खरपूस असा रंग येईपर्यंत भाजायचा आहे. त्याच्यावरती लाल मिरची पावडर आहे ती टाकलेली आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. मीठ पण टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि एक सिक्रेट मसाला यामध्ये टाकायचा आहे की जेणेकरून ह्या शिळ्या चपातीची टेस्ट जी आहे ना ते एकदम दुप्पट वाढणार आहे. तर तो मसाला कोणता, तर पावभाजी मसाला. तर हा पावभाजी मसाला टाकायचा आहे, दुसरा कोणताही नाही ताईनो, फक्त पावभाजी मसाला ह्या शिळ्या चपातीच्या तुकड्यांना वापरायचा. आणि हे म्हणजे टाकून हे तुकडे अशा पद्धतीने परतायचे. तुम्ही बघा ह्या शिळ्या चपातीचे तुकडे कुरकुऱ्यापेक्षा पण एकदम भन्नाट लागते चव, मुलं तर अगदी टी व्ही पाहत आवडीनं खातात. तर इकडे बघा आता समीक्षा सात्विक दादा दोघंही बसलेले आहे टी व्ही पाहत खायला. तर असे तुकडे जर केले ना, खरं सांगते ताईनं भांडणं होतात आमच्या घरामध्ये, तुला कमी दिलं मला जास्त दिलं असं होतं. इतकं छान चवीले लागतात ना, खरंच छान लागतं. फक्त ते वाळलेले चांगले पाहिजेत, तर चांगले वाळले आणि पावभाजी मसाला असेल तर खरंच सांगते ताईनं 100% हे तुकडे खूप छान लागतात. तर आता बघा पीठ वगैरे थोडंसं मळून घेतलं, थोडंसं नाही हे जास्त झालेलं आहे संध्याकाळी फारसं, म्हणजे आता हे तुकडे खाल्लेत वगैरे स्वयंपाकाचा दुपारचा ह्यांचा डब्बा गेलेला आहे, पण माझा उपवास पण होता तर म्हटलं सकाळची चपाती भाजी थोडीशी होती आणि आता ह्या गुळ शेंगदाण्याच्या मी पोळ्या बनवत आहे. तर कणिक मी पुन्हा असं थोडीशी मळून घेतली आणि ह्या गुळ शेंगदाण्याच्या पोळ्या अशा टम्म फुगणाऱ्या तुम्हाला आज मी शेअर करणार आहे. तर ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचा उंडा भरतो, पुरण भरतो, त्याच पद्धतीने हे सारण त्या कणकेच्या उंड्यामध्ये भरायचं आणि लाटून घ्यायचे आहे. जशी पोळी लाटतो तर त्याच पद्धतीने हे कढईपर्यंत सारण जाईपर्यंत लाटून घ्यायचं. तूप टाकून किंवा मग तेल लावूनसुद्धा आपण ही पोळी भाजून घेऊ शकतो. तर मी आता तेल लावूनच ही पोळी भाजून घेतलेली आहे सगळ्या काही. तर इकडे बघा आपण गुळ शेंगदाण्याची पोळी करतो, म्हणजे त्यामध्ये तीळ पण आहेत, तर त्या गुळाचा अजिबात असा पाक वगैरे झालेला नाही आहे किंवा असं त्याचं पाणी वगैरे बाहेर आलेलं नाही आहे. तर एकदम मस्त अशी टम्म फुगणारी फुगलेली मऊ लुसलुशीत अशी पोळी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अगदी काठोकाठ ही पोळी फुगलेली आहे. ही पोळी खाताना थंड करून पोळी खायची, गरम गरम मध्ये जास्त भासते ती. थंड झाल्यानंतर फक्त त्याला कडकपणा येतो, पण अशी आरपार व्यवस्थित अशी खालचा भाग वेगळा आणि वरचा भाग वेगळा अशी ही पोळी होते. तर मस्त अशी टम्म फुगणाऱ्या मी ह्या गुळ तिळाच्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. तर चला मग ताईनो आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड. तर बाय सर्वांना, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ, आणि सर्वांना शुभरात्री.